नियोजन आहे आपलं? सर्वांना नमस्कार आणि आंतरराष्ट्रीय पौष्टिकपण धान्य वर्ष 2023 निमित्त सर्वांना प्रथम मी शुभेच्छा देतो आणि मला सांगायला आनंद होतो की आरोग्याच्या दृष्टीने आणि पूर्ण जगातला जे काही प्रश्न भेडसावाय याला जर का आता कुठलं उत्तर सापडलं असेल तर नक्कीच संशोधन आहेच, परंतु त्याबद्दल आरोग्य आणि आरोग्यामध्ये कुठलं जर का असेल तर आहार विहार आपण ज्याला म्हणतो आणि तो आहार आपल्या पूर्ण जगाला एक भारत देशाने जी दिशा दिली ती म्हणजे पौष्टिक तृणधान्य, की ज्याचं भारत देशामध्ये फार चांगल्या प्रकारचं आपण शेती करतो आणि मग कोरडवाहू शेती असेल, त्याचा उगम असेल, त्याची शाश्वतता असेल, तर ती शेतकऱ्यांना आपल्याला परवडणारी ही ज्वारी बाजरी नाचणी राळा भगर कमी पाण्यामध्ये येणारी पिकं, जास्त वाढत्या तापमानामध्ये सहन करणारी पिकं आणि कुठल्याही प्रकारचं रासायनिक खतं आणि औषधं न लागणारी असल्यामुळे एक चांगल्या प्रकारचं आवर्षणप्रवण भागात आणि वाढत्या आरोग्याच्या समस्येला जर का कुठलं उत्तर असेल तर ते पौष्टिक तृणधान्य आहे. आणि म्हणून आपले माननीय प्रधानमंत्री महोदय यांनी पूर्ण जगाला हा एक संदेश दिलेला आहे की भारत देशाची पौष्टिक तृणधान्याची खाद्य संस्कृती, त्याचप्रमाणे योग आणि सकारात्मक दृष्टिकोन ह्या सगळं जर का आपण ठेवलं तर निश्चित एक चांगलं आनंदमय जीवन आपण जगू शकतो. आणि त्याचाच भाग म्हणून आपल्याला 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य आपण राबवतो आहोत. आणि राबवत असताना कृषी विभाग, शेतकरी, उद्योजक, त्याचप्रमाणे विद्यार्थी सर्व प्रकारचे आपल्याला यामध्ये समाविष्ट करून आपल्याला एक जनजागृती मोहीम कशी करता येईल, आणि म्हणून आज जळगाव जिल्ह्यामध्ये आपण सकाळपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे, जेणेकरून आमच्या निश्चित शेतकरी नाही तर त्यामध्ये विद्यार्थी असेल, शालेय शिक्षक असतील, पालक असतील, त्याचप्रमाणे उद्योजक असतील, सगळे नागरिक असतील, या सर्वांना याची जनजागृती होईल. म्हणून सकाळी एक 7 वाजता मिलेट दौड, म्हणजे मिलेटच्या खाणाऱ्या लोकांची एक दौड आपण या ठिकाणी आयोजित केली, त्याला सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय होते, आमच्या राज्याचे संचालक महोदय होते आणि एक नागरिकांना एक उत्सुकतापोटी एक संदेश गेला. आणि त्यामध्ये जळगाव रनर्स ग्रुप आणि खान्देश मॉल यांच्या संयुक्तमध्ये ज्यावेळेस आयोजित केलं तर इतक्या चांगल्या प्रकारचा प्रतिसाद नागरिकांचा मिळाला. एवढंच नव्हे तर मग आता आपण या ठिकाणी पौष्टिक तृणधान्यावर आधारित पाककला स्पर्धा, त्यामध्ये 100 ते 101 महिलांनी ऑनलाईन स्पर्धेमध्ये भाग घेऊन इतकी वैविधता, म्हणजे पौष्टिक तृणधान्यापासून इतकी जैविक विविधता जसं आपण म्हणतो तर पदार्थांची विविधता आज या ठिकाणी मांडण्यात आली. त्यामध्ये आजपर्यंत आपण जे पदार्थ कधी पाहिले नव्हते ते देखील त्या ठिकाणी मांडले, त्या ठिकाणी आलेले प्रथम, द्वितीय आणि तृतीय आणि प्रोत्साहनपर महिलांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. त्याचप्रमाणे याची एक जनजागृती व्हावी, मग संशोधन आम्हाला काय सांगतं, त्याचप्रमाणे आरोग्याचं आणि पौष्टिक तृणधान्याचं काय, म्हणून आहारतज्ञ, त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, आहारतज्ञ आणि आमचे उत्पादक की जे पौष्टिक तृणधान्याचे विविध पदार्थ बनवतात यांचं देखील एक मार्गदर्शन शिबिर आज आपण सर्वांसाठी इथं ठेवलेलं आहे. त्यामध्ये शाळेचं प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये ज्यांनी प्रथम, द्वितीय, निबंध, वक्तृत्व आणि चित्रकलेमध्ये त्यांनी भाग घेतला त्यांना देखील आज आपण सन्मानित केलं, जेणेकरून आज सर्वांना हा संदेश जाईल. आणि एवढंच नव्हे तर आज संध्याकाळी पथनाट्याद्वारे आपण आज जिल्हाधिकारी कार्यालय तर सागर पार्क या ठिकाणी आपण एक दौड देखील करणार आहोत, सर्व प्रकारच्या म्हणी त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि सर्वांना माझं आव्हान आहे की दिनांक 19 ते 23 सागर पार्क येथे बहिणाबाई महोत्सवमध्ये कृषीवाने विशेष दालन पौष्टिक तृणधान्याचं सर्व आपले पोस्टर्स, त्याचप्रमाणे स्टँडीज, माहिती देणारे पत्रक, एवढंच नव्हे तर उद्योजक विविध प्रकारचा उत्पादित झालेला, मग तो ज्वारीचे बिस्किट्स असतील, नागलीचे बिस्किट्स असतील, सत्व असेल, विविध प्रकारचा माल आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर जे नागरिक म्हणतात आम्हाला आता बघायला मिळालं पण आम्हाला एक खायला मिळेल का, तर खाद्याचे स्टॉल देखील आपण त्या ठिकाणी ठेवलं. आणि एकूण एकंदरीत आपण या ठिकाणी मिलेट वातावरण रक्ता रक्तात थेंबात थेंबात आपल्याला कसं पौष्टिक तृणधान्य भिनले जातील या दृष्टीने आज शास्त्रोक्त आणि जेणेकरून शेत टू प्लेट, म्हणजे शेतापासून तर आमच्या ताटापर्यंत ही मिलेटची चळवळ आज जिल्ह्यात कशी उभी राहील यामध्ये आज आपण इथं बघतोय की रांगोळी काढलेल्या आहेत मिलेटच्या, त्याचप्रमाणे विविध प्रकारचा सहभाग सर्वांनी जो नोंदवलेला आहे, निश्चितच हा आमचा संदेश आज अविरतपणे हा जाणार आहे.
या 12 महिन्यामध्ये आम्ही मिलेट ऑफ द मंथ म्हणजे जानेवारी हा बाजरीसाठी समर्पण आहे, पुढच्या वर महिना हा फेब्रुवारी आपला हुरड्यासाठी आहे आणि म्हणून ज्वारी पिकावर आणि मग प्रत्येक महिन्यामध्ये त्या त्या पौष्टिक तृणधान्याचं देखील आपण विशेष प्रचाराचा मोहीम देखील या ठिकाणी राबवणार आहे. पुन्हा एकदा सर्वांना मी आवाहन करणार आहे की पौष्टिक तृणधान्य हे फक्त आपल्याला सांगण्याचं नव्हे तर फील फेल फाउंड म्हणजे वापरण्याचा पण आपल्याला ते अवलंब करायचं आहे, कुटुंबाला सगळ्यांना सांगायचं आहे आणि मी करतो तर आपण सर्वांनी ते करावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो. नमस्कार. सर आपलं नाव? अनिल वसंतराव भोकरे, कृषी उपसंचालक, कृषी विभाग तथा नोडल ऑफिसर, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष. धन्यवाद.